हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल ब्यूटी अँड किचन काउच कसे आहात तुम्ही सगळे तर आज आपण ख्रिसमस प्लम केकची रेसिपी पाहणार आहोत तर या रेसिपीसाठी लागणाऱ्या इन्ग्रेडियंटची लिस्ट जी आहे ती ही आहे आ, ही लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिली आहे तिथे पण तुम्ही चेकआउट करू शकता सो so, इकडे अगोदर आपण जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सोक न करता आपण असं ज्यूसमध्ये बॉईल करून घेणार आहे त्याला थोडा वेळ तर यासाठी मी एक पॅन ठेवलेला आहे लो फ्लेमवर त्यानंतर त्यामध्ये हाफ अ कप ऑरेंज ज्यूस टाकलेला आहे आणि त्यामध्ये टू तु, टूटी फ्रुटी त्याच्यानंतर काळी मनुकी आणि आपली साधी मनुकी आणि ही चेरी हे सगळे मी टू टेबल स्पून यूज केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनी क क्वांटिटी जी आहे ती कमी जास्त करू शकता तर याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला याला पाच ते सात मिनिट आ, लो फ्लेमवर बॉईल करून घ्यायचा आहे जेणे की ते जे फ्रूट्स आपण यामध्ये यूज केलेले आहेत ते तो ऑरेंज ज्यूस जो आहे तो सोक करून घ्यावा म्हणून तर बघू शकताय तुम्ही इकडे हळूहळू ते जे फ्रूट्स आहेत ते आ, हा ऑरेंज ज्यूस सोक करतात ही खूप इन्स्टंट अशी मेथड आहे यासाठी आपल्याला ते ड्रायफ्रूट्स फ्रुट्स जे आहेत ते फ्रूट ज्यूसमध्ये सोक करून ठेवण्याची गरज नाही पडत आहे आपण हे इन्स्टंट यूज करू शकतो तर हे आपलं रेडी झालेलं आहे तर आता आपण इकडे केकचं बॅटर बनवूयात तर त्यासाठी वेट इन्ग्रेडियंट्स घेऊयात अगोदर इकडे मी हे सनफ्लावर ऑइल घेतलेलं आहे वन फोर्थ कप माझ्याकडून क्लिप जी आहे ती मिस झालेली आहे यामध्ये मी वन फोर्थ कप ऑरेंज ज्यूस आणि हाफ अ कप पावडर शुगर ॲड केलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये वन फोर्थ कप दूध ॲड करून घ्यायचं आहे हे दूध रूम टेम्परेचरवरचं आहे आता यामध्ये वन टे वन टीस्पून व्हॅनिला इसेन्स टाकून घेतलेला आहे आणि याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण वे ड्राय इन्ग्रेडियंट्स बघूयात तर मैदा घेतलेला आहे मी एक कप त्यानंतर वन टेबलस्पून कोको पावडर त्यानंतर मीठ त्यानंतर हाफ अ टीस्पून बेकिंग पावडर आणि वन फोर टी स्पून बेकिंग सोडा आता आपण यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत तर इथे ही सोंठ घेतलेली आहे मी त्यानंतर दालचिनी पावडर आणि जायफळ पावडर माझ्याकडे नव्हती म्हणून मी असं ग्रेट करून घेतलेलं आहे तुमच्याकडे पावडर असेल तर तुम्ही पावडर पण यूज कर शक स करू शकता आणि यामध्ये तुमच्याकडे लॉंगची पावडर असेल तर तुम्ही ती पण टाकू शकता इकडे मी हे तीनच यूज केलेले आहेत याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हे सीव करून घ्यायचं आहे तर इकडे हे मिक्स करून झाल्यानंतर मी याला सीव करून घेत आहे तर हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स आता आपले रेडी झालेले आहेत तर याला छान असं मिक्स देऊया आणि याचं स्मूद असं बॅटर रेडी करूयात तर याच्यामध्ये लम्स राहू द्यायचे नाही आहेत आपल्याला तर बघू शकता है, तुम्ही इकडे हे बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे आता मी हे चॉप्ड ड्राय फ्रूट्स यूज केलेले आहेत यामध्ये बदाम आणि काजू घेतलेले आहेत दोन्ही पण चॉप करून दोन टेबलस्पून असे यूज केलेले आहेत आणि याला मिक्स करून घेत आहे तुम्ही पिस्ता आणि अक्रोड पण यामध्ये यूज करू शकता हे छान असं मिक्स झालं की आपण जे ज्यूसमध्ये फ्रूट्स बॉईल करून घेतलेले होते ते आपण यामध्ये ॲड करूयात ते सगळंच आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ज्यूस पण तर हे सगळं मिक्स करून घेऊयात छान असं तर बॅटर जे आहे ते आपल्या इकडे रेडी झालेलं आहे तर आता याच्यासाठी आपण टीन रेडी करूयात हा केक मी इथे ओ टी जीमध्ये बेक केलेला आहे तुम्ही कुकर किंवा कडाईमध्ये पण बेक करू शकता तर इकडे तेल टाकून मी तेलाने ग्रीस करून घेत आहे टीन इथे मी हे असं फ्लावर शेपचं टीन यूज केलेलं आहे तुम्ही राऊंड शेप किंवा ब्रेड लूफ पण यूज करू शकता आणि ते बॅटर जे आहे ते आपण त्या टीनमध्ये पोर करणार आहोत आणि याला छान असं डॅप डॅप करून घेणार आहोत आणि यावरती पण मी चॉप केलेले ड्रायफ्रूट स्पिंकल करून घेत आहे यामध्ये मी काजू आणि बदाम यूज केलेले आहेत तर तुम्ही हा केक आ, ओट ओ टी जी किंवा कुकर दोन्हीमध्ये पण बेक करू शकता तर ओ टी प्री हिटेड ओ टी जीमध्ये आपल्याला हा केक बेक करायचा आहे चाळीस मिनिट आणि कुकर आणि कढाईमध्ये पण तुम्ही लो फ्लेमवर हो हा चाळीस ते पंचेचाळीस मिनिट बेक करू शकता तर बघू शकता हा आपला केक जो आहे तो रेडी झालेला आहे किती छान दिसत आहे तर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस रेसिपी ब बाय